तो भाई नमस्कार, मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे। तर आज मी संध्याकाळीच ब्लॉगची स्टार्टिंग केली आहे। आपल्यासोबत पाच कोण आहेत, कुणाल आहे भाई आणि सार्थक आहे। काल जे आहे, कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं की भाई पुण्यातले गणपती आपण पाहिले, दर्शन घेतलं, अमरावतीतले राहिलेच होते। तर चला म्हटलं आज जे आहे अमरावतीतल्या गणपतीचं दर्शन करू आपण। तसं जे आहे आज अनंत चतुर्दशी आहे, पण अमरावतीतले गणपती जे आहे विशेष आपल्याला टाइम देतात। तर इथून जे आहे रविवारी उठणार आहे ना गणपती, तू काय मै स्टोरी टाकू लागला का? रविवारी उठणार आहे गणपती अमरावतीतले, पाच तारखेला तर पाच तारखेला जे आहे विदर्भाचा राजा उठणार आहे, तोपर्यंत सगळेजण दर्शन घेऊ शकता। तर आम्ही आता चाललो आहे, जे की आहे आज जाणार आहे अंबागेटच्या अंदर जाणार आहे, विदर्भाच्या राजाचे दर्शन घेणार आहे। अजून आहेच खूप सारे मंडळ आहे, तर बघू कसं कसं कळतं तिथं। चलो आता पहा मित्रांनो, इथं कोण जॉईन झालंय आपल्याला, खूप सगळे जण जॉईन झालेले। आज आम्ही अमरावतीचे गणपती करणार आहे आणि तन्वीची एनर्जी पहा भाई, तुम्ही जेवणासोबत काय खाता तन्वीजी? काही नाही, या लोकांचं प्रेमच एवढं आहे की काय खाऊच नाही। काल जे आहे, काल तुम्ही पुण्याचे पण पाहिले आणि आज अमरावतीचे कंटिन्यू मध्ये तुम्ही गणपती एक्सप्लोर करत आहात, थकत नाही का तुम्ही? कंटेंट क्रिएटर मिनी ब्लॉगर तन्वी काकड आज अमरावतीच्या गणपतीचे मिनी ब्लॉग बनवणार आहे। तर पहिले आम्ही आलो आहे भाई बुधवारा गेटच्या अंदर आलो आहे। तर इथं खूप सारे गणपती मंडळ आहे, जुने आहे, खूप जुने आहे, मानाचे आहे अमरावतीचे। तर चला आपण जे आहे भाई गणपतीचे दर्शन करू। श्री अनंत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ। तर तन्वीवर लोक एवढे प्रेम करते ना भाई, तन्वीला मास्क लावा लागलं डायरेक्ट। काय म्हणते बा, गणपती पाहिले आला काय? आम्ही इथेच राहतो। अच्छा, इथेच राहता काय? हा गणपती पाहिले आला पण मला पाहून खुश झाला बाबा, ये इकडे थोडस। चला चला, हो हो, चला 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 मंडळी। हा तर भाई आता आम्ही आलो आहे आझादींद गणेशोत्सव मंडळाजवळ आणि बघू शकता गर्दी पण आहे आज, तीन तीन पाच दिवस राहिले आता फक्त। ही लहान लेकरासाठी इकडून दरवाजा आहे, तिथ पण गणपती उत्सवाचा दबदबा वाढून राहिलाय भाई। अये हय, काम खतरनाक सीन बनवलाय। मला सिक्युरिटी देतो म्हणते बरोबर चालणं शिक पहिले नाही, सिक्युरिटी देतो म्हणते मला, सिक्युरिटी बरोबर चाल, हे पाय गोट आहे। बघा मित्रांनो, तुमची क्युटी प्रसाद घेतलाय ना फक्त ती मिनी ब्लॉग मध्ये फुटेज साठी, आता खाणं नेऊन राहिलं इकडे, काही हरवला नाही, हिच्यापेक्षा मोठा आहे तो येते घरी नाही काही, तो बुद्धीनं मोठा आहे, बुद्धी नाही लहान आहे। पंचशील क्रीडा व व्यायाम मंडळ। चला लेडीज, लेडीज प्राधान्य पहिले आपण मराय। कशाचा देखावा आहे दादा यावर्षी मंडळ? पंचशील मंडळ वैष्णवदेवी दर्शन यावर्षी, हा यावर्षी वर्ष 73 गणपती पुढे गणपती। भाई आज पंचशील क्रीडा गणेशोत्सव मंडळात आलो होतो आम्ही आणि दादा तुम्ही सदस्य आहे? दादाजी जे आहे लवकर दर्शन झालं आमचं, पाहिजा पुढच्या वर्षी इथे लवकर लावता नंबर, इंस्टाग्राम डिलीट झालं तर त्या लावा तुम्हाला आल्यावर काय असं डायरेक्ट दर्शन काय। हा धन्यवाद खूप खूप तुमचं। तन्वी ताई आली ब्लॉग, अरे बापा ब्लॉग मध्ये आली नाही म्हणे तन्वी ताई, चला मग येतो दादा, चला तन्वीची ओळख बापा, वा तन्वीची ओळख, 2027 ची आमदार ते तो असे, अरे बापरे साडीत, अरे इमॅजिन केलं बापा लोकांनी, आमदार कुठे चाललो आता, आता कुठे चाललो आपण इकडे, इकडे चाललो आपण इकडे, इकडचा गणपती पोर राहिलो त्या दिवशी, मी तुम्हाला सायन्स कोर दाखवलंच आहे आणि पहिले आम्ही सायन्स कोर जाणार आहे, नंतर टोपेनगर जाणार आहे, नंतर विदर्भाच्या राजाला जाणार आहे। चलो फिर
हो भाई एकदम असं वाटलं दिवाळी दिवाळी आली असे असे सण वर्षभर असले पाहिजे आहे ना वर्षभर वर्षभर असले पाहिजे भाई। आता आलो आहे मी सायन्स स्कोरवर आणि तन्वीने फोन काढला आता फोन लावते हे खूप गर्दी आहे इथं काहीतरी ते प्रयत्न करते कमी वेळात आमचं दर्शन व्हावं। तन्वी कोणाला लावली फोन हा तन्वी आता भाई सायन्स स्कोरवर आज बम गर्दी आहे प्रमाणाच्या बाहेर आणि आम्ही जे आहे तो आम्ही आता पहिले जाणार आहे मला बघू द्या काय आहे ज्योतिष शास्त्र विचारू का माझ्या कुंडलीत ठीक आहे माझ्या कुंडलीत लय सारे दोष आहे विचारत होतो पण जाऊ द्या आता उद्या विचारू फोन नंबर आहे यायचा। तर आम्ही चाललो आता भाई टोपे नगरात पहिले तिथं जे आहे पंढरपूरचा देखावा आहे बोला गणपती बाप्पा। आता भाई आता जे आहे आम्ही आलो आहे प्रतिपंढरपूरचा देखावा पाहण्यासाठी टोपे नगरले ओय ओय हे अमरावतीच्या गुगलने बोलावू आता आपण हे काय होय हे वाचा बरं इट काय होय टोपे नगर दे हजार दे हजार दे हजार दे दे हजार हजार दे काय म्हणा टोपे नगर तर नाही हे टोपे नगर नाही हजार 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 चल चल हजार होय हा 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 एक मिनिट हा बस काय लिहिलंय तिथे टोपे नगर ना हजार हजार होय पायरे बाय हे पायरे बाय। आम्ही आलो आहे टोपेनगरच्या गणेशोत्सव मंडळात आणि इथं जे आहे पंढरपूरच्या मंदिराचा देखावा साकारलेला आहे सादर केला आहे। तर हे पहा एकदम भव्य दिव्य असं पंढरपूरचं मंदिर तुम्हाला पाहायला भेटत असेल आणि पुरे वाईब्स आहे असे पंढरपूर सारखेच आहे म्हणजे कीर्तन बॅक साईडनं जर पाहत असून तुम्ही तर सोपान महाराज कनेरकरचं बाई कीर्तन चालू आहे इथं आणि वरून पाणी पण चालू आहे म्हणजे कीर्तनात पाणी चालू आहे भाई पहा खतरनाक एकदम। तर चला आता जे आहे आपण अंदर जाऊ देखावा पाहू गणपती दर्शन घेऊ आणि सोपान महाराजचं कीर्तन पण ऐकू थोडस चलो तुला काय म्हटलं ते सोपान झालेलं भेटायचं माझं ड्रीम होतं चलो फिर इन्फो इन्फो मिला देते आज की जे आहे चंद्रभागेतून चालली आहे मंदिरात आता पाहिजो अरे बाप रे बाप अय संत रामदेव महाराज महाद्वार लोटांगण घाल ओय लोटांगण साष्टांग काम राहिलो पंढरपुरात आले कीर्तन कीर्तन ऐकूनच घ्या कीर्तन ऐकलं तर प्रसाद भेटते महाप्रसाद दायभाजी दायभाजी आहे हा आणि हरिभक्त परायण सोपान महाराज करेन कनेरकरांचं आज कीर्तन आहे इथे अहो भाग्य आमचं पण वातावरण भाई पाणी गिनी आहे इथं चालू आणि ज्याप्रमाणे माता भगिनी काकडी दादा तोडताना त्याप्रमाणे संभाजीराजेंच्या शरीराचे तुकडे वडवानी बुद्रुकच्या ठिकाणी करण्यात येतो ज्याप्रमाणे हार शिवता त्याप्रमाणे दादा संभाजीराजेंचं कवी कलशांचं शरीर शिवण्यात येत वडू आणि बुद्रुकच्या ठिकाणी दादा ते संभाजीराजेंची समाधी बांधण्यात येते आजही त्या औरंगाबादची समाधी आजही त्या औरंगाबादची त्या औरंगाची समाधी जोर जोरानं ओरडतय दादा औरंगाबाद नाही धर्मवीर छत्रपती संभाजी नगरच दादा टाळ्या टाळ्या तो वाजव टाळ्या वाजव हा तो भाई आता जे आहे पार्टी आहे आज तन्वीकडून म्हटलं तर टोपेनगर नाही आहे ते पण ते काय होतं टोपेनगर होतं टोपेनगर तर चला काय काय भारी भारी ऑर्डर करू हा पाच मिनिटात हजार कमावले ना आपण काय पाहिजे काय पाहिजे तुला डोसा हा डोसा विथ बटर चीज अँड अजून ते बाकी काहीच माहिती नाही टाकून दे ना वरून काही मनुका घेऊन काय टाकून दे ना काय उरलं हॅलो चायनीज डोसा कटलीज चायनीज डोसा विथ बटर अँड पनीर अँड पनीर काही नाही हजार रुपयाचं बिल तर निघालं पाहिजे ना
अरे हे संकेतचा आला भाई डोसा आणि आतापर्यंत आहे ना मले म्हटलं नाही घेणं घेणं येले म्हटलं हा घेऊन निघाला जो घेते त्याला म्हणून निघाला जो आता म्हणून हा फुटेज खाया अरे हे इशारा दे चला आता संकेतचा डोसा गायब करा एवढा माया कसा आहे टेस्ट म्हणून नव्हतं म्हणून गायब ते भाऊ शिकू राहिला त्याला शिकून देऊन राहिला पण माझ्यासाठी काम शोध तू आता माझ्यासाठी एक काम शोध तू कारण की एक मिनी ब्लॉगर आलाय मार्केटमध्ये आता माझा धंदा बंद एडिटिंग हाच करून देतो हो काय तो व्हॉइस ओव्हर तर म्हणजे आमचे पैसे पण वाचले मी करतो तुम्हाला म्हणजे आवडते मिनी ब्लॉग पाहिला काय गणपतीचा आमचे पैसे पण वाचले तर इथं मी आपला व्हिडिओ संपवतो भाई आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक आणि गणपती बाप्पाची एक कमेंट होऊ द्या भाई चला भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय.